नमस्कार, आपण पाहत आहात शानदार न्यूज। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। खुक्यात विक्या मन्या गँग विरोधी डबल मोका, इचलकरंजीत डबल मोक्याअंतर्गत कारवाई केलेली तिसरी फळी। पाहूया सविस्तर बातमीपत्र। इचलकरंजी येथील कुख्यात गुन्हेगार विक्या उर्फ विकास खंडेलवाल आणि पिस्तूल तस्कर मनीष नागोरी यांच्या विक्या मन्या गँगवर डबल महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। या गँगचे दोन म्होरके आणि त्याचे साथीदार कळंबा कारागृहाची हवा खात असतानाही कारागृहातून मोबाईलवरून खंडणीसाठी व्यापाऱ्यांना धमकावित होते, त्यामुळे या गँगमधील म्होरक्याची दहशत वाढत चालली होती। डबल मोकाअंतर्गत कारवाई केलेली इचलकरंजीमधील ही तिसरी फळी आहे। विक्या मन्या या गँगचे म्होरके विक्या उर्फ विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी हे दोघे कारागृहातून आपल्या गँगची सूत्रे हलवित होते। त्यांचा विश्वासू साथीदार व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार भीष्म्या उर्फ भीमा सुभेदा चव्हाण राहणार रांजणी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली, सध्या राहणार चिंचवड तालुका शिरोळ, हा अन्य साथीदाराच्या मदतीने कारागृहाबाहेरील विविध यंत्रणेद्वारे सूत्रे हलवित होता। यापूर्वी भीमा चव्हाणच्या साथीदारांनाही अटक करून जेरबंद करण्यात आले आहे। तेही कळंबा कारागृहात जेलची हवा खात आहेत। मागील 5 दिवसांपूर्वी गुन्हेगार भीष्म्या उर्फ भीमा चव्हाण याला इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने शोध घेऊन जतमधून मुसक्या उळत जेरबंद केले आहेत। पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी या गँगविरोधी डबल मोक्याचा प्रस्ताव तयार करून त्याला नुकतीच मंजुरी मिळवली आहे।